आवी रडला माझ्याजवळ, त्यांनी माझी माफी सुद्धा मागितली. आशा आवीनी माफी मागितली, आपण त्याला माफही केलं, पण मग त्यामुळे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं आहे का? मोनिकाच्या वाया जाण्याला मंजित पूर्णपणे जबाबदार होता, तरी सुद्धा मला त्याला मदत करावीशी वाटली. माधुरीच्या बाबांनी आपल्या आवीला नोकरी दिली, त्यावेळी वशिल्याची नोकरी करू नकोस म्हणून केवढा पाणउतारा केला आपण त्याचा. अरे अरे, हे काय तुम्ही जमिनीवर का बसतायत? अरे जमीन कसली, हे ग्रॅनाइट आहे, ग्रॅनाइट चकचकीत पॉलिश केलेलं. आणि मी तर अस्सल मातीतला माणूस आहे. मंजित सारख्या वाया गेलेल्या मुलाला मी का सपोर्ट करतोय? मी स्वतः सुद्धा एक अनाथ म्हणून दुर्लक्षित. मोरेश्वर पंडित या सद्गृहस्थाची नजर माझ्यावर पडली नसती तर काय झालं असतं रे? मंजित सुद्धा त्याच्या बालपणात माझ्या दृष्टीस पडला असता तर आज त्याच्यासाठी वशिला लावण्याची गरजच उरली नसती. मी तुम्हाला सगळ्यांची नाराजी समजू शकतो. बिझनेसमध्ये झालेल्या उत्तम प्रॉफिटमुळे माझ्या हितचिंतकांचे, आय मीन माझ्या हितशत्रूंचे डोळे दिपले गेले होते. त्यामुळे आपल्याला या एवढ्याशा लहानशा घरात राहावं लागतंय. म्हणजे मी एक्सक्यूज देत नाहीये. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जर आपल्याला आपलं वैभव टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला किमान काही दिवस तरी आपली लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याजवळ नव्हता, म्हणून नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला. नशिबाचा भाग म्हणा किंवा इतर काही म्हणा, नशीब. पप्पा, आपण श्रीमंत असून सुद्धा एवढ्या छोट्या घरात राहतोय, याला जर नशीब म्हणतात तर मग आज ना उद्या अवीचं पण नशीब बदलेल.
सत्य दडवून ठेवलं बाबांनी. मोरेश्वर आजोबा आमचे कोणीच लागत नाहीत, म्हणजे ते घर आमचं नाही. अगं असं कसं म्हणतेस तू ज्योती? काका मगाशी काय समजावत होते तुला नाही कळलं का? म्हणजे? अगं काकांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की जो आपलं पालन पोषण करतो, रक्षण करतो, ज्याला आपली काळजी असते, तो आपला खरा पिता. फक्त आपल्या जन्माचं निमित्त ठरतो ज्याला आपली जराही काळजी नसते, त्याच्याशी आपलं कोणतंही नातं नसतंच मुळी. अगं मोरेश्वर पंडितांनी काकांना मुलाप्रमाणे मानलं, वाढवलं, त्यांची राहती जागा काकांच्या नावावर केली. आता त्या अर्थाने तुझ्या सख्ख्या आजोबांपेक्षाही अधिक घट्ट नातं नाही का जोडून गेले ते? मोनिका, तसं असेल तर बाबा मंजितला सपोर्ट करतायत म्हटल्यावर मंजितशी आपलं नातं जोडलं जाणार? आत येऊ का साहेब? या ना, या. बोला, कोण आपण? कमाल, ओळख विसरलात? नाही, मी खरंच नाही ओळखलं आपल्याला. बसा ना. बोला, कोण आपण? म्हणजे आपण याआधी कधी भेटलोय का? कसले रिकव्हरी ऑफिसर तुम्ही? ज्यांच्याकडे तुमच्या बँकेची थकबाकी आहे असे चेहरे विसरूच कसे शकता तुम्ही मिस्टर रिकव्हरी ऑफिसर? एक 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 मिनिट, एक मिनिट. आपण कृष्णाजी शानभाग? करेक्ट, कृष्णाजी शानभाग. सूर्या फार्मास्युटिकलचा अकाउंट ऑफिसर. आमच्या कंपनीने तुमच्या बँकेकडून 35 लाखाचं लोन घेतलं होतं. त्याची परतफेड करणं सध्या तरी आमच्यासाठी ते शक्य नाही आहे. त्याचा फायदा उठवूनच तुम्ही आमच्या दमानिया साहेबांकडून 30,000 रुपयांची लाच मागितलीत. आणि लोनच्या रिकव्हरीसाठी बँकेने तगादा न लावण्याचा शब्दही दिलात. काय? तुम्हाला काय वाटलं हे प्रकरण जुनं झालंय आणि हे कसं उपटलं? तर हे प्रकरण कधी आम्ही जुनं होऊच दिलं नाही मिस्टर रिकव्हरी ऑफिसर. हे तर शिजत ठेवलं होतं, आता कुठं पकतंय? तुमच्या बँकेच्या संचालक मंडळाने तुमची इन्क्वायरी करण्याचं मान्य केलंय मिस्टर रिकव्हरी ऑफिसर. हे बघा मिस्टर कृष्णाजी शानभाग, तुम्ही माझ्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला ना तरी मी बदणार नाहीये. मी बँकेचं काम करतो, नोकरी करतो, त्याचा मोबदला मिळतो मला. अँड ॲज अ रिकव्हरी ऑफिसर, सूर्या फार्मास्युटिकलला आमच्या बँकेने जे लोन दिलेलं आहे ते रिकव्हर करण्याचाच मी प्रयत्न करतोय. असं असताना तुमच्या सांगण्यावरून आमच्या बँकेचं संचालक मंडळ माझ्याच विरुद्ध चौकशीचे आदेश कसे काय काढेल? तुम्ही मला मूर्ख समजता का बँकेच्या संचालक मंडळाला? मिस्टर रिकव्हरी ऑफिसर, बँकेकडून कारणे दाखवा नोटीस आजच तुमच्या हाती पडेल. हेड ऑफिस, तेही ब्रँच, फार फार तर पाऊण तासाचा प्रवास, आजच नोटीस हाती पडेल. आता याचं काय उत्तर द्यायचं याचा अभ्यास करत बसा. All the best. कृष्णाजी, तू इथे काय करतोयस? हा प्रश्न मीही तुला विचारू शकतो. म्हणजे ज्या माणसाने तुझ्या कानाखाली आवाज काढला त्या माणसाच्या ऑफिसमध्ये तू काय करतोयस?
मंजित तू ओळखतोस या माणसाला? मंजितचं सोडाव मिस्टर रिकव्हरी ऑफिसर. शोकॉज नोटीस ज्यावेळेस तुमच्या हातात पडेल ना त्यावेळेस माझीही तुम्हाला ओळख पटेल. मंजी तू कसं काय ओळखतोस याला? सर आमच्या कॉलनीच्या समोरच राहतो. म्हणजे एवढीच ओळख आहे तुझी आणि त्याची? हो सर एवढीच ओळख आहे. काय झालं सर, काय बिनसलंय का? नाही नाही काय नाही. बरं ते जाऊ दे. तू कशासाठी आला होता आज? सर तुम्ही मला म्हणाला होता ना नोकरी मिळवून देणार म्हणून. अरे हो काय डोक्यात एवढे विचार चालू आहेत ना की लक्षातच राहिलं नाही. म्हणजे तू आमच्या घरी आला होतास तेही कळलं. म्हणजे तू आमच्या घरी आला होतास त्यावेळी तुझा अपमान झाला. आय एम सॉरी मंजित. नाही नाही सर प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणून. खरं तर अविनाशचं काहीच चुकलं नाही, माझीच लायकी नाही आहे सर. सर तुमच्याच घरी मी तुमचीच परवानगी न घेता गेलो होतो. सर माझंच चुकलं ना. इट्स ऑल राईट, हरकत नाही. आता सुधारायचं ठरवलंयस ना मग ते सिद्ध करून दाखव. सगळ्यांची तोंड बंद कर. हो सर. बरं ये बैस, चहा घेतोस ना? नाही नको सर. अरे कमॉन कमॉन. मंजी. हां सर. तू असं म्हणालास की हा कृष्णाजी शानभाग तुझ्या आसपासच कुठेतरी राहतो. तुझी आणि त्याची नक्की एवढीच ओळख आहे? हो सर. हा आय सी. बर माझ्या केबिन मध्ये दोन चहा पाठव. पुरे आता किती विचार करतोय? बर मला सांग, माधुरी आणि तू ते काय इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसाय करणार होता, त्याचं काय झालं? प्रयत्न सुरू आहेत. माधुरी ऑफिस साठी जागा पाहते. अरे मग तू का जात नाहीस तिच्या बरोबर? मला काय कळतं त्यातलं? आग्नेय दिशा, ईशान्य दिशा. पिलरच्या खाली व्यवसायाचं टेबल ठेवायचं नाही, किचन अमक्याच दिशेला हवं, तमक्याच दिशेला पैसे ठेवायचे. एक नाही अनेक गोष्टी. शिवाय प्रत्येक गोष्टीला वास्तुशास्त्राचा आधार असतोच. एवढ्या जागा पाहिल्यात आम्ही, पण एकही जागा माधुरीच्या पसंतीस आली नाही. मी कंटाळलो. तिन्ही जागा फायनल केली की मी जाईल पाहायला. आवी रागावणार नसलास तर एक सांगू. नाही यापुढे मी कधीच तुमच्यावर रागावणार नाही, तुमच्याशी कोणत्याही विषयावर वाद घालणार नाही. जे प्रत्येक माणसाचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर असतं, स्वभाव वैशिष्ट्य असतातच, मतभिन्नता निर्माण होते ती त्यातूनच. त्यामुळे यापुढे मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर वाद न घालण्याचं ठरवलंय. मग तो विषय मंजित का असेल? सांग काय बोलणार होतीस? आवी तू माधुरी बरोबर लग्न करायचं ठरवलंस. लग्नामुळे जन्मजन्मांतरीचं नातं जडतं, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचं वचन देतात, एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. पण तू तर. मी काय? तू अरे म्हणजे माधुरी जर तुमच्या व्यवसायासाठी जागा शोधते तर तू नुसता घरात काय बसून राहतोस? म्हणजे
तू तिला चपला झिजवायला लावतोयस, मग तिला कसं वाटत असेल? काकू भाजी ठेवली आहे, गॅस काढू का? हो बर. नमस्कार. नमस्कार. या कोण आपण? मी हा? मी सांगतो, तुम्ही मला आधी एक सांगा, सुधाकर पंडित साहेब काय करणार? काका ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी मंजितचा दुर्दैवी आजोबा. अगं मोनिका कोण आहे? मंजितचे आजोबा आहेत. मंजितचे आजोबा. या ना, या या, बसा बसा बसा. अगं मोनिका, त्यांच्यासाठी पाणी आहे. हा माझा मोठा मुलगा अविनाश. हे घ्या पाणी. पाणी वाटलंच मला. आज सत्याला समजत कोण? माझ्या मंडीतले भांडण केलं आणि माझ्या मंडीतला नोकरी देऊ नका असं याच्या वडिलांना सांगतो. तू जर का या घरातली मोठी मुलगी असतीस तर साहजिकच आम्ही तुला प्रपोजल केलं असतं. पण माधुरी मोठी मुलगी आहे आणि ऑलरेडी तिच्या कुणावर तरी प्रेम आहे आणि मला याच्यात तरी काही इन्सल्टिंग वाटत नाही आहे. कृष्णाजी शानबागनी त्यावेळी इन्स्पेक्टर सरपोतदारांना हाताशी धरून माझ्यावर बेधडक आरोप केला होता, ज्या आरोपाला ना शेंडा ना बुडखा. म्हणून पणशीकर साहेबांनी त्यावेळी त्याच्यावर माती टाकली होती. हो म्हणजे या विषयावर मुलांची चर्चा करावी लागेल. आणि ज्याला तू श्याम भटाची तट्टाणी म्हणतोयस ना, तीच तर आपली खरी ओळख. अरे तुझा बाबा लहानाचा मोठा त्याच घरात झाला, तुम्हा दोन्ही मुलांचा जन्म त्याच घरातला आहे. सर ह्या मॅटरमध्ये मी तुमची साथ सोडणार नाही, वचन देतो सर मी तुम्हाला.